आमदार असल्याकरता काय आम्ही एका कार्यक्रमानिमित्त खासगी घरगुती कार्यक्रमानिमित्त एक गायनाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी मी गाणं म्हणालो, त्याचा कुठंतरी विपर्यास करण्यात आला. पण मला वाटतंय की आमदार हे बीडकरांना वाऱ्यावर सोडून पुष्पा पिक्चरमध्ये रंगलेले आहेत आणि त्यांना कसं झुकवायचं हे बीडकरांना माहिती आहे. इथं चांगले चांगले या आधीसुद्धा आमदार होऊन गेलेले आहेत की पुढच्या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट गोल झालेले आहेत आणि हे त्याच मार्गावर हे आमदार निघालेले आहेत. ते मला माहिती नाही त्यांचे सल्लागार कोण आहेत. त्यांना बघून खरं तर त्यांचे आज मला जे आजचे सौक्ती दिसत आहेत ते सुनील दादा आणि सलीम भाई पण डोक्याला हात लावत असतील की बाबा आपण ह्याच्यापेक्षा तर बरे होतो म्हणून. अशी परिस्थिती त्या आमदाराची आहे. पण त्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.